तालुक्यातील खैराव येथे गॅसचा स्फोट होऊन दीपक बाळूढगे यांचे पत्र्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच तातडीने आमदार विक्रमसिंह सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडक, खैरावचे सरपंच राजू घुटुकडे, कोंडीबा घुटुकडे, भारत क्षीरसागर जैनू मुलानी, एळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी, दीपक अंकलगी, प्रवीण तोडकर आदीजण घटनास्थळी भेट देऊन ढगे कुटुंबियांना धीर देत स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. खैराव येथे दीपक ढगे यांची वस्ती आहे, पत्राचे घर आहे. शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला. काही काळाच्या आत गॅसचा स्फोट झाला. या गॅस स्फोटात काही वेळातच पत्र्याच्या शेडला आगीने वेढले. या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख 1 लाख रुपये, 3 तोळे सोने, 1.5 ते 2 लाखांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिले.